सर्वसामान्यपणे सर्व विद्यार्थ्यांची एक समस्या नेहमीचीच असते ती म्हणजे मी खूप अभ्यास करतो पण केलेला अभ्यास माझ्या लक्षातच राहत नाही त्यावरच मित्रांनो आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा सोबती तुमचा सखा तुमचा खास मित्र डी डी सी लर्निंग फन एन्जॉय अँड नॉलेजचा एक प्रभावी स्रोत तुम्ही माझ्याशी जोडलेले आहातच पण काहीजण नवीन असतील तर मित्रांनो लगेचच डी सी लर्निंग चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून यासारखे अपडेट व्हिडिओ आपणास सर्वप्रथम मिळतील मित्रांनो अभ्यास लक्षात राहण्यासाठी मी काही ह्या ठिकाणी जादूची कांडी वगैरे काही सांगणार नाही आहे आपणाला अभ्यास लक्षात राहण्याचे मूळ कारण तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीतच आहे मित्रांनो जर तुम्ही मी पुढे सांगितलेल्या काही गोष्टींचं पालन करून तुमची अभ्यास करण्याची पद्धत जर बदलली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो चला तर मग समजून घेऊया की अभ्यासात मन कसे लावावे अभ्यासात मन लागण्यासाठी काय काय बरं उपाय करावेत अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी यासारख्या मुद्द्यांची माहिती बऱ्याच मुलांच्या बाबतीत पालकांना ह्या अडचणी येतच असतात किंवा काही मुलांना देखील अभ्यास करायची इच्छा असते परंतु त्यांचा मनावर ताबा नसतो अशा मुलांच्या मनामध्ये अभ्यासाची ओढ निर्माण होणे खूप गरजेचे असते मुलांचेच काय आपल्या प्रत्येकाचे असेच असते ना आपल्याला ज्या गोष्टींची आवड असते किंवा ज्या गोष्टींच्या मागे आपण काही उद्दिष्ट ठेवतो हो त्याच गोष्टी आपण आवडीने किंवा मन लावून करत असतो तसेच अभ्यासाचे आहे मित्रांनो अभ्यासात मन लागण्यासाठी मुलांना त्यात आवड निर्माण झाली पाहिजे किंवा अभ्यास करून आपल्याला काय उद्दिष्ट गाठायचे आहे हे मुलांनी स्वतः ठरवलेलं असलं पाहिजे पालकांनी कितीही उद्दिष्टे ठरवून उपयोग नाही मुलाने उद्दिष्टे ठरवली तरच मुले मन लावून अभ्यास करतील नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ज्याला आपल्या मनावर ताबा मिळवता आला तो जग जिंकायची ताकद ठेवू हो शकतो किंबहुना तो जिंकतोही पण ज्याच्यावर मनाने ताबा मिळवला त्याला सर्व काही गमवावे लागते त्यामुळे अभ्यासात मन कसे लावावे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा मिळवता आला पाहिजे मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचे असे म्हणणे असते की आमची इच्छा असते अभ्यास करण्याची पण अभ्यासात मन लागत नाही आमचे त्यामुळे आम्ही अभ्यास करत नाही तर काही पालक प्रश्न विचारताना पाहायला मिळतात की आपल्या मुलांचे अभ्यासात मन लागण्यासाठी काय बरं करावे अशाच सर्वांसाठी यापुढील काही काळामध्ये मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे मित्रां मित्रांनो जे उपाय आपण केल्यास नक्कीच थोड्या बहुत प्रमाणात का होईना आपल्याला किंवा आपल्या मुलामध्ये बदल दिसेल आणि ते मन लावून अभ्यास करतील अभ्यासात मन कसे लावावे यासाठी पहिला उपाय करता येईल मित्रांनो प्रेरणा घ्या जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला काहीतरी प्रेरणा देणार नाही तोपर्यंत कुठलेही काम होणार नाही मित्रांनो जोपर्यंत तुम्ही व तुमचे मन दोघेही एकत्र येऊन एखादी गोष्ट ठरवून करणार नाही तोपर्यंत ती गोष्ट पूर्णच होणार नाही असेच अभ्यासाचे आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी किंवा अभ्यासात मन लागण्यासाठी कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून प्रेरणा घ्यावी लागेल जसे की ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासारख्या एखाद्या शास्त्रज्ञाविषयी माहिती वाचा जीवनचरित्र वाचा ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल पालकांनी आपल्या मुलांना अशा काही गोष्टी अभ्यास करून मोठ्या झालेल्या लोकांविषयी माहिती द्यावी प्रेरणादायी चित्रपट दाखवा व्हिडिओ दाखवा जेणेकरून मुले त्यातून प्रेरणा घेतील माझा जन्म हा सरळ आणि साधे जीवन जगण्यासाठी झालेला नाही मला आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे आहे हे जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला सांगणार नाही तोपर्यंत तुमचे मन अभ्यासात लागणार नाही त्यानंतर दुसरा उपाय करता येईल मित्रांनो अभ्यास का करावा याचे कारण शोधा प्रत्येकाची अभ्यास करण्यामागची वेगवेगळी कारणे असतात जसे की तर काही ना सरकारी परीक्षा तर काहींना शालेय परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण करायच्या असतात अभ्यास हा प्रत्येकाचा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो त्यामुळे ज्याने त्याने त्या त्या क्षेत्रातील आपले ध्येय काय आहे हे ठरवले पाहिजे लक्षात असू द्या ध्येयवेळी माणसेच यशस्वी होत असतात त्यानंतर अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी तिसरा उपाय करता येईल मित्रांनो नियमित व्यायाम करा व्यायाम केल्याने आपले आरोग्य निरोगी राहते जर तुमचे शरीर सुदृढ असेल तर तुमचे मन देखील प्रसन्न राहते नियमित व्यायाम केल्याने तुम्हाला अभ्यासात मन लागण्यासाठी उपयोग होऊ शकतो त्यामुळे अभ्यास करताना मनाची एकाग्रता हवी असेल तर दररोज व्यायाम करा यानंतर चौथी गोष्ट आहे मित्रांनो मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यान किंवा जप करा माणसाचे मन खूप चंचल आहे अभ्यासाला बसल्यावर टी व्ही बघावा वाटतो तर कधी बाहेर खेळायला किंवा फिरायला जावे वाटते मनाच्या ह्या असल्या अवस्थेवर तुम्हाला ताबा मिळवता आला पाहिजे त्यासाठी तुम्ही ध्यान करून मन स्थिर करू शकता रोज सकाळी व संध्याकाळी फक्त दहा मिनिटे एखादा मंत्र जप केल्यास किंवा शांत डोळे मिटून बसून मनात कोणतेही विचार न आणता ध्यान केल्यास देखील तुम्हाला तुमच्या मनावर ताबा मिळवता येऊ शकतो त्यानंतर पाचवा मुद्दा आहे मित्रांनो पुरेशी झोप घ्या आपल्या शरीराला जशी आरामाची गरज असते तशीच तुमच्या मनाला देखील आरामाची आवश्यकता असते पुरेशी झोप देखील तुम्हाला मन प्रसन्न ठेवण्यास मदत करते त्यामुळे अभ्यासाला बसल्यावर अभ्यासात मन लागते रोज रात्री किमान सात ते आठ तास झोप झाली की तुमच्या शरीराबरोबरच मनाला देखील प्रसन्न ठेवण्याची सवय लागते यानंतर सहावा मुद्दा आहे मित्रांनो अभ्यासाला बसण्याची जागा प्रेरणादायी व प्रसन्न ठेवा तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता ती रूम किंवा तो टेबल नेहमी स्वच्छ असला पाहिजे आपले शरीर जसे काम केल्यावर थकते तसे आपले मन हे घन जागा किंवा अस् अस्थाव्यस्त पडलेले सामान बघून बघून थकते त्यामुळे मन प्रसन्न व ठेवण्यासाठी तुमची अभ्यासाला बसण्याची जागा नीटनेटकी असायला हवी त्याचबरोबर अभ्यासात मन लागण्यासाठी तुमच्या अभ्यासाच्या जागेवर प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचे फोटो किंवा काही प्रेरणादायी सुविचार चिकवा इंटरनेटवर असे भरपूर सुविचार उपलब्ध आहेत असे के केल्याने जेव्हा जेव्हा तुमचे मन तुमच्या ध्येयापासून भटकलेले हे लावलेले सुविच भटक भटकेल तेव्हा हे लावलेले सुविचार भटक, व फोटो तुम्हाला तुमच्या ध्येयाची आठवण करून देतील सर्व तुम्हाला तुम्हाला वा, ताभा वा, नहीं, हे सर्व केल्यास तुम्हाला तुमच्या मनाच्या चंचल अवस्थेवर ताबा मिळवता येईल व तुम्ही अभ्यासच नाही तर कोणतेही काम एकाग्रतेने करू शकता त्यामुळे तुम्हाला अभ्यासात मन लागण्यासाठी हे उपाय नक्कीच फायदेशीर ठरतील मित्रांनो धन्यवाद मित्रांनो माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक जरूर करा मित्रांनो आणि जर अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर समोरील लाल बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून आपण माझी जोडलेले राहाल धन्यवाद